आणि एक ब्रेकिंग न्यूज येते, मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षांना मासिक मानधन आणि इतर सुविधा दिल्या जाणार आहेत. अध्यक्ष न्यायमूर्ती दिलीप भोसले यांना 4.5 लाख मानधन दिलं जाणार आहे. पूर्ण वेळ वाहन असेल, त्यासोबतच वाहन चालक सुद्धा असेल. विमान प्रवासाचा खर्च सुद्धा दिला जाणार आहे. राहत्या घरी आणि दौऱ्यादरम्यान 24 तास सुरक्षा व्यवस्था दिली जाईल. अजय माने आपले प्रतिनिधी फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत आणि अधिक माहिती देत आहेत. अजय, गुरु, नक्कीच महत्वाची माहिती जी आहे ती आता पुढारीच्या हाती आलेली आहे. आणि आता प्रकारचा जीआर जो आहे तो थेट आता सरकारकडून काढण्यात आलेला आणि यात नमूद केलेलं आहे की अध्यक्ष भोसले यांना 4.5 लाख, तर सदस्य संदीप शिंदे आणि सदस्य गायकवाड यांना 4 लाख मानसिक मानधन जे ते मिळणार आहे. या जोडीला पूर्ण वेळ वाहन आणि वाहन चालक म्हणजे ड्रायव्हरही असणार आहे. आणि जे जिथे जिथे जाणार, आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता आंध्र प्रदेश किंवा मग कर्नाटक आणि तमिळनाडूच्या धर्तीवरचाही अभ्यास करण्याचा प्रयत्न जो आहे तो महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या समितीचा असेल. आणि त्या अनुषंगाने विमानाने तिकडे जाण्याची सुविधा सुद्धा त्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे तिन्ही सदस्य आणि अध्यक्ष हे वेगवेगळ्या ठिकाणावर नाही, त्यामुळे त्यांची राहायची सोय जी आहे ती मुंबईत करण्यात आलेली आहे. पण मुंबईतही ती त्यांच्या दक्षिण मुंबईमध्ये ही सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे. त्याच जोडीला त्यांच्या सोबत 24 तास जी आहे ती सुरक्षा व्यवस्था ही तैनात असणार आहे. तर सगळी संपूर्ण माहिती जी आहे ती एका शासकीय निर्णयामधून आता बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळते. गुरु, धन्यवाद अजय या सविस्तर माहितीसाठी.